देशात शुक्रवारी 19,726 नवे रुग्ण आढळून आलेत। यंदाच्या वर्षीचा तसंच गेल्या 110 दिवसातला सर्वात मोठा आकडा आहे। शुक्रवारी 154 जण मरण पावले असून ही संख्या आदल्या दिवशीपेक्षा कमी आहे। कोरोना बळींची संख्या 1,60,000 घरात पोहोचली आहे। बरे होणाऱ्यांचं प्रमाण हे 96.26% खाली घसरलं आहे। राज्यात कोरोना पुन्हा एकदा वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेऊन अन्न आणि औषध प्रशासनाने कोरोनावर गुणकारी ठरणाऱ्या रेमडेसिवीरच्या किमती कमी केलेल्या आहेत। 4,500 ते 5,400 रुपयांना मिळणारे रेमडेसिवीर इंजेक्शन आता 1,200 ते 1,800 रुपयांना राज्यातील बहुतेक खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होत आहे। मुंबईतील रुग्णालय अजूनही FDA विनंतीबाबत आडमुठे धोरण अवलंबत आहेत, तरी लवकरच तेही रुग्णहिताचा विचार करून किमती कमी करतील असा विश्वास FDA आयुक्त अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला आहे। राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाने आपली परीक्षा पूर्व नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। कोरोनाबाधित उमेदवारांनाही परीक्षा देता येणार आहे आणि त्याला परीक्षेसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे। बाधित विद्यार्थ्यांना PPE किटही दिले जाणार आहे असंही आयोगानं म्हटलंय। MPSC पूर्वपरीक्षा उद्या म्हणजेच 21 मार्चला होणार आहे। त्याचप्रमाणे 27 मार्च आणि 11 एप्रिलला होणाऱ्या परीक्षाही पूर्व नियोजित वेळापत्रकानुसारच घेतल्या जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 25,681 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली। त्यामध्ये सर्वाधिक 3,062 कोरोनाबाधित रुग्ण सापडलेले आहेत। हे मुंबईमधले रुग्ण आहेत। चिंतेची बाब म्हणजे आतापर्यंत मुंबईमध्ये एका दिवसात सापडलेले हे सर्वाधिक रुग्ण आहेत। शहरामध्ये दिवसभरात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते आणि गेल्या 24 तासात 2,834 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे, तर दिवसभरात 808 रुग्णांना डिस्चार्ज मिळालेला आहे। पुण्यामध्ये कोरोनाबाधित 28 रुग्णांचा मृत्यू झालाय। गेल्या 24 तासातली ही रुग्णसंख्या आहे। नाशिकमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते। गेल्या 24 तासात 2,508 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे। शहरामध्ये 1,414 तर ग्रामीण भागात 852 रुग्ण आढळून आले आहेत। नाशिकमध्ये कोरोनाबाधित 5 रुग्णांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे। मालेगावात कोरोना कहर सुरूच आहे। मालेगावात काल 182 नवे रुग्ण आढळून आले, त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्ण ही संख्या 1,000 पुढे गेली आहे, तर दर दिवशी वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे। नागपुरात कोरोनाचा प्रकोप गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळतोय आणि गेल्या 24 तासात 3,235 कोरोनाबाधित नागपूर वाढलेले आहेत, तर शहरामध्ये 2,524 आणि ग्रामीण भागात 708 कोरोनाबाधितांची भर पडली आहे। जिल्ह्यात 35 जणांचे कोरोनामुळे काल 24 तासात बळी गेलेत। अकोल्यामध्ये 24 तासात कोरोनाचे 331 रुग्ण सापडले असून दिवसभरात 5 जणांचा मृत्यू झालाय। जिल्ह्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 23,466 वर गेलाय। सध्या अकोल्यामध्ये 5,462 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय। गेल्या 24 तासात 215 रुग्ण आढळून आलेत। आतापर्यंत 10,152 जणांना परभणीमध्ये कोरोनाची लागण झाली आहे। 744 जणांवरती अजूनही जिल्ह्यामध्ये उपचार सुरू आहेत। लातूर जिल्ह्यात 242 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांचा आकडा 200 वर गेलाय। जिल्ह्यामध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,622 आहे, तर 24 तासात कोरोनामुळे एकानं प्राण गमावला आहे। नांदेडमध्ये कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या आढळून आली। गेल्या 24 तासात कोरोनाचे 697 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत। ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 4,170 वर गेली आहे, तर गेल्या 24 तासात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। सांगलीमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून 186 रुग्णांची भर पडली आहे। गेल्या 24 तासात 19 जण कोरोनामुक्त झालेत, तर एकाही मृत्यूची जिल्ह्यामध्ये शुक्रवारी नोंद नाही आहे।
वर्धा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला। या पावसामुळे ग्रामीण भागातल्या 3 तालुक्यांमधील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता। जिल्ह्याच्या देवळी, वर्धा, हिंगणघाट, सेलू, समुद्रपूर, आरवी आणि कारंजा तालुक्यात पावसाने तब्बल 5 तास हजेरी लावली। जिल्ह्यातील 3 दिवसांपासून सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। नागपूर शहरात रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि गेल्या 2 दिवसांपासून नागपूरमध्ये वातावरण बदलले। सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळते। काल रात्री मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आणि अवकाळी पावसाने शहरामध्ये चांगलाच तडाखा दिला। ग्रामीण भागातही झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। अमरावती जिल्ह्यातल्या चिखलदरा परिसरामध्ये गारपिटीने मोठं नुकसान झालंय। मेळघाटातल्या काटकुंभ, डोमा, बामादेही, कोयलारी, बगदरी, काजलडोह यांसह अनेक गावांमध्ये तुफान गारपीट झाली, त्यामुळे गावात अक्षरशः गारांचा खच पडला होता। तर ह्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतपिकाला जबरदस्त फटका बसला आहे। जालन्यातील हसनाबाद, तळेगाव, पिंपरीविटा या परिसरामध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस झाला। या गारपीट आणि पावसामुळे काढणीला आलेल्या गहू पिकासह आंब्याचंही तुरळक ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। काल संध्याकाळी अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली। सुमारे अर्धा पाऊण तास गारपीट झाली, तर अकोला, देव, टेंभुर्णी भागातही पावसाने हजेरी लावली। विमान प्रवास महागणार आहे। केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विटरवरून ह्या संदर्भातली माहिती दिली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ATF च्या किमतीमध्ये वाढ होत असल्यामुळे केंद्र सरकारनं शुक्रवारी किमान प्रवासी भाड्याच्या मर्यादेमध्ये 5% वाढ केली आहे। कमी अंतराच्या अर्थात 40 मिनिटांपर्यंत प्रवास वेळ असणाऱ्या तिकिटांवर ही 5% वाढ लागू होणार आहे। लातूर शहरातील व्यंकटेश साळेजवळ निलगिरीच्या झाडावर मांजामध्ये अडकलेल्या कावळ्याची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे। 28 तासांपासून हा कावळा मांजामध्ये अडकला होता आणि या कावळ्याला वाचवण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला। महापौर आणि पक्षी मित्रांच्या सहाय्याने ह्या कावळ्याला जीवदान मिळालं। काल रात्री व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुक भारतात आणि जगभरात अचानक डाऊन झाल्यामुळे गोंधळ उडाला। व्हॉट्सअपवर मेसेज करण्यात बऱ्याच युजर्सना अडचणी येत होत्या। काही युजर्सना व्हॉट्सअप वेबवर लॉग इन करण्यातही अडचण येत होती। अखेर रात्री 10:30 वाजल्यापासून जगभरात व्हॉट्सअपद्वारे मेसेज करण्यात अडचणी येत होती। 1 तासांपेक्षाही अधिक काळ तांत्रिक कारणामुळे हे सगळे ॲप्स डाऊन झाले होते, मात्र 1 तासानंतर ह्या सर्व सेवा पूर्ववत झाल्या। सह्याद्रीची उंची म्हणजे